नाशिक जिल्ह्यातील उंटवाडी परिसरामध्ये बांधकाम विभागाच्या हद्दीतील भिंत अचानक कोसळल्याने त्याखाली सापडून एका मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेतील एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. काय आहे प्रकार, पाहूयात ही सविस्तर बातमी. सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यालयाच्या आवारातील कोसळली भिंत. भिंत कोसळून आई आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू. कार्यालयाच्या आवारात काम करण्याची नव्हती कुठलीच परवानगी. कार्यकारी अभियंता कंकरेज यांना या घटनेला का धरू नये जबाबदार, सर्वसामान्यांचा प्रश्न. मायलेकाच्या मृत्यूला जबाबदार कोण? या घटनेची प्रशासन घेईल का दखल? नाशिकच्या उंटवाडी परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यालयाच्या आवारातील भिंत कोसळून ती एका झोपडीवर पडली आणि या घटनेत सत्यभामा सरकटे आणि त्यांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेतील एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. ज्या कार्यालयाच्या आवारात हे काम सुरू होतं तेथे कोणत्याही प्रकारचे काम करण्याची परवानगी नव्हती अशी माहिती समोर आली आहे. संबंधित कार्यालयाची इमारत ही ग्रीन बिल्डिंग होती, म्हणजेच त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कृत्रिमपणा नसावा. शिवाय तेथे काम करत असताना या भागातील नैसर्गिक भौगोलिक परिस्थितीत कोणतेही बदल करू नये किंवा बदल करणे आवश्यक असल्यास तेथीलच नैसर्गिक गोष्टींचा वापर करावा. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूचना असतानाही तेथील भिंतीचे आणि रस्त्याचे काम करण्यासाठी सिमेंटचा वापर करण्यात येत होता. तेथे रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात बाहेरून मुरूम आणून टाकल्याचं समोर आलंय. याबाबत संबंधित कार्यालयाचे अधिकारी अभियंता कंकरेज यांनी आपल्याच विभागाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत या कामाला परवानगी कशी दिली हा देखील मोठा प्रश्न आहे. दरम्यान हे काम सुरू असताना ज्या ठिकाणी हा मुरूम टाकला जात होता त्या ठिकाणची कोसळलेल्या भिंतीच्या खालचा भाग हा पोकळ झाला होता, त्यामुळे त्या ठिकाणाहून जाणारा ट्रॅक्टर देखील खाली कोसळला आणि या दोघांचा मृत्यू झाला. काय घटना झाली आपल्याकडे, किती पेशंट आले ते भिंत पडून? एक सायंकाळी संध्याकाळी 6:15 आसपास PWD हनुमान मंदिराची भिंत पडली म्हणून आपल्याकडे दोन जखमी पेशंट आले. त्यातला एक प्रकाश सरकटे म्हणून होता, 18 वर्षाचा, हा मयत अवस्थेत आला आपल्याकडे आणि त्याच्यासोबत त्याची आई जी होती सत्यभामा सरकटे, वय वर्ष 45, ही गंभीर स्वरूपात जखमीची आहे. आता जखमींवर तर आपले उपचार चालू आहेत पण तिची सध्याची परिस्थितीसुद्धा गंभीरच आहे. त्यामुळे या दुर्घटनेला कार्यकारी अभियंता कंकरेज यांना दोषी का धरू नये असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. शिवाय या दुर्घटनेबाबत जेव्हा आमच्या प्रतिनिधींनी मुख्य अभियंता यांना विचारणा केली असता त्यांनी कॅमेरा समोर बोलण्यास नकार दिला आहे, तर कार्यकारी अभियंता कंकरेज यांनी फोन बंद करून या घटनेबाबत माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे.